अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान, उभी पिकं भुईसपाट झाल्यानं शेतकरी हवालदिल, आता शासनाकडे मदतीची प्रतीक्षा। राज्याच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, गहू हरभरा द्राक्ष कांदा पिकांना फटका, आजही पावसाची शक्यता। नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुलेमालवाडी गावकऱ्यांनी चक्क गावच काढलं विकायला, कुठल्याच शेतमालाला भाव मिळत नसल्यानं उचललं टोकाचं पाऊल। काही दिवस थांबा, ना सत्ता राहणार ना दादागिरी, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, आमच्या विरोधात पोलीस यंत्रणेचा गैरवापर होत असल्याची टीका। फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात राडा, डोंबिवलीच्या आजदे पाड्यातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। गोंदियात काठीनं मारल्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्यानं लोकांची स्टेजवर दगडफेक, गर्दीला पांगवणाऱ्या पोलिसांवरही दगडफेक। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भाऊ विनोद पटोले यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल, डॉक्टर प्रबोध साळवेंचं अपहरण करत मारहाण करण्यात आल्याचा आरोप। भिवंडीत शासकीय औषधांचा साठा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, पोलिसांनी पंचनामे करत औषधं दिली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात। राज्यभर धुलीवंदनाचा उत्साह, पर्यावरणपूरक रंगांसोबत धुळवड खेळण्याकडे सर्वांचा कल।